स्टेट्स ऑफ गॉड आपलं झालेलं आहे. तर 10 स्टेट्स ऑफ गॉड नंतर या पुरवणे समजणं जास्त सोपं जाईल. आपण गेल्या वेळेला 28, 29 आणि 33 नंबरची पुरवणी बघितली होती आणि त्या आधीच्या सगळ्या पुरवण्या आपण त्या त्या चॅप्टर सोबत बघितला. आज आपण 34 नंबरची पुरवणी तौहीद म्हणून आहे त्याच, त्याने गडबडून जायची गरज नाही. गोपाल छापरेजी जय बाबा. तुमचा हा तुमचा माईक चालू आहे, त्याला म्यूट कराल प्लीज. माईक चालू आहे, हो म्यूट करून टाक. अच्छा, थँक्यू जय बाबा. तर हे ओके, इन केस ऑफ नीड म्हणून राहू देत तुमचा फोन. मला तो नाही चालत. ओके फाईन, जय बाबा. तो फ्लाइट मोड वर काढून टाकाल मोड त्याचा. तौहीद शब्दाने बऱ्याच वेळा गडबडायला होतो बऱ्याच जणांना, पण त्याचं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. जे नेहमी बाबा एकच सुरुवातीला त्याच्याबद्दल सांगते म्हणजे मग संपूर्ण प्रकरण समजायला अगदी सोपं जाईल, काहीही अवघड त्यात वाटणार नाही. जे बाबा सांगतात की यू अँड आय आर नॉट वी बट वन, म्हणजे काय, आपण भिन्न नाही. एकतेचं जे प्रिन्सिपल बाबांनी नेहमी सांगितलेलं आहे आणि ह्याच बद्दल एकत्व म्हणजे तौहीद, दुसरं काही नाही. आता एकत्व म्हणजे काय, ईश्वर एकच आहे, भिन्न नाही, ह्याच्यावर दृढ श्रद्धा ठेवणं. आणि ह्याच्यावर दृढ श्रद्धा ठेवली की बाकी पुढचे कुठलेही प्रश्न उद्भवत नाही आणि कुठलेही शंका मनात राहत नाही. सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं मिळतात की मी पूजा करायची की नाही, दुसऱ्या देवाला जायचं की नाही, सगळ्याची उत्तरं मिळतात. आता मग बाबांनी हे वेगळं का दिलं हे प्रकरण, तर आपण 246 पान नंबर बघाल तुम्ही, ग्रुपमध्ये टाकलेला आहे पूर्वी सुद्धा. हा 246 पानावर हा रेफरन्स आला होता. आता तर 246 पान काय आहे, तर ईश्वराच्या 10 प्रमुख अवस्था. तर त्याच्यामध्ये अद्वैतवादाचा सिद्धांताचा उल्लेख करताना बाबांनी त्याच अधिक स्पष्टीकरणासाठी अद्वैतवादाचा सिद्धांत म्हणजे तौहीद, दुसरं काहीही नाही, म्हणूनच त्याला तौहीद किंवा ईश्वराचे एकत्व. मग याच्यासाठी एवढं वेगळं प्रकरण करायची काय गरज आहे, कारण त्याच्याबद्दल इतक्या शंका कुशंका लोकांच्या मनात आहेत आणि इतके प्रश्न आहे. त्या सगळ्या प्रश्नांची बाबांनी ह्याच्या, जय बाबा, बाबांनी ह्याच्यातून उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि अद्वैतवादावर जे काही वेदांता म्हटलेलं आहे, इतर लोकांनी जे काही अद्वैतवादावर सांगितलेलं आहे, किंवा सुफिझम मध्ये प्रत्येकाने अगदी थोडक्यात 4-4 ओळीत इतक्या सुंदररित्या, म्हणजे असं म्हणायला फार सोपं असतं, अद्वैत आहे, तिथे द्वैत नाही, द्वंद्व नाही, अद्वैत आहे, एकच ईश्वर आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने पूर्णपणे समजून ऍक्सेप्ट करणं हा वेगळा भाग आहे. तर तोच ह्या पूर्ण प्रकरणात वेगवेगळ्या सुफिझम मधले जे सद्गुरु होते, संत होते, त्यांचे सगळे कोटेशन्स बाबांनी त्यांचा इथे उल्लेख करून त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. तर म्हणजे आपल्याला आता ज्यांनी वेळेवर जॉईन केलं त्यांना तौहीद समजायला काही अवघड जाणार नाही. तौहीद म्हणजे अद्वैतवाद किंवा एकत्व, म्हणजे ईश्वर एकच आहे ह्या प्रिन्सिपलला, या तत्वाला समजून घेणं आणि बाकी इतर काहीही नाही. त्याच्यामधलं ते एक्सेस काढून ठेवायला. जय बाबा. तौहीद किंवा ईश्वराचे एकत्वातील समाविष्ट सिद्धांत वादातीच आहे. पहिलंच बाबांनी वाक्य काय सांगितलं की ईश्वर एकच आहे. ह्याच्यामध्ये जितके काही सिद्धांत काही सांगितलेले मत आहेत ते सगळे जितके समाविष्ट आहेत एकत्र केले तर ते वादातीत आहे. त्याच्यावर कुणाचाही काही दुमत नाहीये, सगळ्यांना ते ऍक्सेप्टेड आहे. काय, अद्वैतवाद. तो सर्व ज्ञात धर्माचा मूलभूत पाया आहे. जितके धर्म ज्ञात, धर्म बाबांनी का म्हटलंय अत्यंत महत्वाचं, प्रत्येक
प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे बाबांचं. ज्ञात धर्म यासाठी बाबांनी म्हटलंय की ही सृष्टी कधी निर्माण झाली कुणालाही सांगता येणार नाही. एक ईश्वर सोडला तर आणि त्यांनी आपल्याला किती समजवायचा प्रयत्न केला तर आपल्याला ते समजणार नाही. अरबो करडो कधी ती सृष्टी निर्माण झाली, त्या सृष्टीच्या निर्मितीपासून जितके अवतार झाले लाखो हजारो, त्या प्रत्येक अवताराने कुठला धर्म स्थापन केला असेल, त्या प्रत्येक धर्मामध्ये काय काय सांगितलं असेल. आत्ता आपल्याला माहिती आहे ते 5-6-7 धर्म माहिती आहेत म्हणून त्याबद्दल आपण बोलतो, पण जे आपल्याला माहित नाही त्या प्रत्येक धर्म जितके धर्म माहित आहेत ज्ञात धर्म म्हणजे आता आपल्याला इथे पुन्हा तुम्हाला सगळ्यांना मला आठवण करून द्याविषयी वाटते की न्यू लाईफ मध्ये जेव्हा लंगोटी पिरियड सुरू होता जस घमेला योग फेरी होत फेरी फ्री लाईफ होतं मनोनाश पर्व होतं तसं लंगोटी पर्व जे होतं त्याच्यामध्ये बाबांनी सारनाथला जेव्हा मणिमाईंना सांगितलं की सगळ्या धर्मांची नावं लिही त्यावेळी त्यांनी बाबांनी मणिमाईला सांगितलं की माहीत असलेल्या सॉरी सगळ्या अवतारांची नावं लिही तर त्यांनी सांगितलं होतं की माहीत असलेल्या सगळ्या अवतारांची म्हणजे हे आता बाबा प्रत्येक शब्द जपून कसे वापरत होते कारण तेच फक्त जाणतात की आता एवढे आपण अवतार जाणतो ह्या आधी पण अवतार होते. तसंच ज्ञात धर्म म्हणजे जेवढे धर्म आता आपण माहीत आहेत आपल्याला त्या सगळ्या धर्मांचा मूलभूत पायाच अद्वैतवाद आहे. कुठलाही धर्मात यामध्ये दुमत नाहीये. का नाहीये? कारण शेवटी सगळे धर्म कुणी स्थापन केले? त्या त्या अवतार कालात त्या त्या अवताराने. अवतार कोण आहे? ईश्वर. तो एकच आहे. मग तो बरोबर त्या धर्मात त्यांनी वेगळं सांगितलं की ईश्वर दोन आहे, ह्या धर्मात वेगळं सांगितलं असं होईल का? म्हणजे अगदी लॉजिकली साध्या पद्धतीने आपण समजून घेऊ, होणारच नाही. म्हणजे सगळ्या धर्मांचा मूलभूत पाया हा ईश्वराचे एकत्व हाच आहे. ठीक आहे. सुफीवाद आणि वेदांतात आध्यात्मिक अनुशासनाचे लक्ष आहे. वेदांत काय, सुफिझम मध्ये काय काय अपेक्षित आहे? आध्यात्मिक अनुशासन, शिस्त, कि कस शरीराला मनाला आपण म्हणतो ना की 21 दिवस किंवा 3 आठवडे एखादी गोष्ट तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आळस येतो. आजकाल हे आता प्रिन्सिपल सगळीकडे स्थापित झालेलं आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीचा आळस येतो, समजा फिरायला जायचा, व्यायाम करायचा, कसला, पण न चुकता आळस सोडून जर 21 दिवस ती गोष्ट जर सलग केली तर त्याची सवय होते आणि मग नंतर शरीर आपोआप ते ऍक्सेप्ट करतं. अनुशासन म्हणजे काय? मनावर नियंत्रण ठेवणं, इच्छा वासनांवर काबू पाळणं, त्यांना जसं मनात येतं त्या पद्धतीने वागायचं, विचार करायचा नाही, म्हणजे एक प्रकारची शिस्त स्वतःला लावून घेणं. तर हे कुणाचं लक्ष आहे की अशा पद्धतीने मनाला नियंत्रित करून हळूहळू मनाचा नाश करणं, हे कुणाचं लक्ष आहे? वेदांताचं पण तेच लक्ष आहे, सुफिझमचं पण तेच लक्ष आहे. का? कारण मनाचा नाश झाल्याशिवाय ईश्वर साक्षात्कार मिळणार नाही. पुढे बाबा सांगतात, सिद्धांतात तौहीद स्वीकारणे हा जनसमूहाचा विशेष अधिकार आहे. प्रत्येक जनसमूहाचा, हे महत्वाचं आहे की सगळ्या समूहाचा, माणसांचा, जनसमूहाचा एक अधिकार काय आहे की ईश्वर एकच आहे हे तत्व स्वीकारणं हा सगळ्यांचा अधिकार आहे. परंतु त्याच्या अन्वेषणात रस घेणे, अन्वेषण म्हणजे खोलात जाऊन त्याची अजून चिकित्सा करणं, अनालिसिस करणं, त्याच्या अन्वेषणात रस घेणे निवडक थोड्यांचे वैशिष्ट्य. थोडेच लोक आहेत त्याच्या खोलात आणखीन जाऊन त्याची चिकित्सा करतात. मग ईश्वर एकच आहे, मग अवतार असतानाचा ईश्वर, सद्गुरुतला ईश्वर, त्याची अवस्था काय आहे, तर बाबांनी हे स्पष्ट केलंय. तो ही ईश्वर आहे, हाही ईश्वर आहे. त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये, अधिकारांमध्ये फरक आहे. त्यांच्या चेतनेचा जो स्तर आहे, ती जी अमर्याद चेतना आहे, त्याच्यामध्ये कुठलाही फरक नाहीये, हे बाबांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून सगळ्यांना, जनसमूहाला जरी हे एकच तत्व
मान्य करणं हा त्यांचा अधिकार असला एकत्वाचा, तरी त्याच्या खोलात विश्लेषणात जाऊन रस घेणारे फार थोडे लोक असतात. ते सोपे व कठीण दोन्हीही आहे. काय? कि ईश्वर एकच आहे हे समजणं सोपं पण आहे आणि कठीण पण आहे असं बाबा सांगतात. असं का? कारण दर्शनी तौहीद इतके सोपे आहे की व्यापकतेने त्याची व्यासपीठावर किंवा धर्म मंचावर चर्चा केली जाते आणि तरीही ते प्राप्त करणे इतके कठीण आहे की अतिप्रयासातून बेहोशी, स्टुपिफॅक्शन व गोंधळाशिवाय काहीच निष्पन्न होत नाही. कि बाबा म्हणतात की तात्विक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या, बुद्धीने हे प्रिन्सिपल तत्व ऍक्सेप्ट करणं, स्वीकार करणं अगदी सोपं आहे. कि कुठलं सह कि ईश्वर एकच आहे, कि त्याच्यावरती चर्चा घडतात, वादविवाद घडतात, व्यासपीठावर भाषणं केली जातात, इतकं ते सोपं आहे. म्हणजे ह्या गोष्टी सोप्या आहे, पण ते एकत्व प्राप्त करणं, ते अद्वैतत्व प्राप्त करणं इतकं कठीण आहे कि जर अधिक प्रयत्न केले ते अद्वैत भाव प्रस्थापित करण्याचा जबरदस्ती, तर त्या प्रयत्नातून बेहोशी, जसं आपण बघतो अब्दुल्ला पकरवान किंवा शाळेतली मुलं बाबांच्या, की कसे ते बेहोश व्हायचे, की जेव्हा त्या ह्या उच्च त्यांची चेतना व्हायची त्यावेळी त्यांचं शरीर त्याला साथ देऊ शकत नव्हतं, किंवा अतिविचारातून किंवा प्रयत्नातून ही बेहोशीची अवस्था येऊ शकते असं बाबा इथे सांगतात की अतिप्रयासातून बेहोशी व गोंधळाशिवाय काहीच निष्पन्न होत नाही. खूप प्रयत्न जबरदस्तीने ओढून ताणून केलं की मग गोंधळ. आणि आपण खूप आम्ही बघतोय आता, आपण बाबा प्रेमी बरेच की उगा जास्त त्याचा किस बाबांनी सांगितलंय ना, बस त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून पुढे गेलं ना की सगळं आपसुक कळत. उगाच त्यात आपलं नसलेलं डोकं वापरलं की शंका कुशंका उगाच काहीतरी फाटेफोड, मग इथे असंच लिहिलंय, तिथे ते वाक्यच नाही, तिथे हा शब्दच नाही, ह्याच्याने फक्त गोंधळ उत्पन्न होईल बाबा सांगतात. बाकी काहीही उत्पन्न होत नाही, ईश्वर तर प्राप्त होत नाहीच नाही. समजून घेण्यापुरतं ठीक आहे कि मार्ग पुढे चालण्या इतपतच त्याची मदत घ्यायची, त्याचा अधिक किस पाडला तर गोंधळ होतो. आणि असं गोंधळ झालेले गोंधळलेले बरेच लोक आपण बघतो. एकत्व त्याच्या अलौकिक पैलूत सुफीवादाचे तौहीद एतंजीही परिपूर्ण ऐक्य व वेदांताचे अद्वैत आहे. तर तौहीद काय आहे हे बाबा इथे सांगतात एका वाक्यात कि तौहीद अलौकिक आहे. हा पैलूच जो ईश्वराचा आहे तो अलौकिक आहे, त्याचं वर्णन करता येण्यासारखा नाही इतका तो अलौकिक आहे. आणि त्याला सुफिजम मध्ये तौहीद ए तंजीही म्हणजे परिपूर्ण ऐक्य, दुधात कसं पाणी मिसळतं, परिपूर्ण ऐक्य. आणि वेदांतात त्याला अद्वैत म्हटलेलं आहे. तिथे अद्वैत, एकटा मी, दुसरा कोणीही नाही, द्वंद्व नाही, द्वैत नाही, एक रूप भाव जो आहे त्याला अद्वैतात त्याला वेदांतात अद्वैत म्हटलेला आहे. तौहीदची समस्या विविध पैलू पुराण कथेतील हत्तीचे परीक्षण करणाऱ्या अनेक आंधळ्यांच्या दृष्टांताप्रमाणे प्रस्तुत करते. तौहीद काय आहे? एकत्व आहे. पण बाबा म्हणतात तुम्हाला ते अनुभवल्याशिवाय समजणार नाही, पूर्णपणे समजणार नाही. आपण ऍक्सेप्ट करू कारण तो आपला अधिकार आहे, जसं आता बाबांनी सांगितलं की ईश्वर एकच आहे. पण नुसतं एकच आहे म्हणणं जितकं सोपं आहे तितकं त्याला समजणं परिपूर्णपणे सोपं नाही. तर बाबा सांगतात की आपल्या इथे पुराणात कथा सांगतात त्याच्यात एक हत्तीची आणि सात आंधळ्याची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, एक म्हणतो हत्ती सुपासारखा आहे, एक म्हणतो हत्ती मुसळासारखा आहे. म्हणजे ज्याच्या हाताला हत्तीचा जो पाठ लागला
ज्याला शेपूट हातात आलं तो म्हणतो हत्ती मुसळासारखा आहे, ज्याने हत्तीच्या पायाला हात लावला तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, ज्याच्या हातात हत्तीचे कान आले तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. म्हणजे सुपासारखाही खोटा नाही, खांबासारखाही खोटा नाही, पण तो खरा असला तरी ते पूर्ण सत्य नाही. हत्ती म्हणजे खांब आहे का? नाही. पण खांबासारखे त्याचे पाय आहे हे सत्य आहे ना? हो. तर बाबा सांगतात की वेदांताचं हे अद्वैतच तत्व शिकणं म्हणजे आंधळ्याच्या दृष्टांताप्रमाणे आहे. संपूर्णपणे ईश्वराला आपण कधीही समजू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही, समजावू शकत नाही, समजू शकत नाही, बोलू शकत नाही. बाबांनी अनेक ठिकाणी हे म्हटले की अनफॅदमेबल कॅनॉट बी फॅदम विथ द लिमिटेड माइंड अँड ब्रेन. आपली बुद्धी मन हे अत्यंत सीमित आहे. इतक्या सीमित कसं सीमित आहे कल्पना करा. हे सगळे ईश्वरात सामावलेलं आहे आणि सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. आपण प्रत्येक जण इतका प्रचंड आहे तर तो ईश्वर केवढा प्रचंड असेल? मग आपल्या मर्यादिततेने त्याला समजणं अवघडच आहे. म्हणून बाबा म्हणतात की त्या पुराणाच्या कथेप्रमाणे हत्तीचा जो दृष्टांत आहे की आंधळ्यांच्या गोष्टीप्रमाणे, तसं पूर्ण ईश्वर फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे, समजण्याची. प्रत्यक्ष जेव्हा तेव्हा जेव्हा त्याला बघू, जे बाबा सांगतात ट्राय टू सी मी ॲज आय ॲम, म्हणजे कोण? की तो जो अमर्याद ईश्वर आहे, जो निर्गुण निराकार आहे, जो कुठल्या बंधनाने बांधलेला नाही, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करणं, त्याला बघण्याचा प्रयत्न करणं. पुढे बाबा सांगतात प्राण्याच्या विविध भागाला स्पर्श करून प्रत्येकाने प्राण्याविषयी आपापले वेगळे मत बनवले असते. विषय संदर्भातील प्रत्येकाचा दृष्टिकोन सापेक्षरित्या अगदी बरोबर व आव्हानात्मक असला तरीही समग्र हत्ती अगदीच वेगळा व आंधळ्याला अगम्य आहे. इथे अत्यंत महत्वाचे दोन शब्द म्हणजे आंधळ्याला अगम्य आहे. जो अंध आहे, जन्मजात अंध आहे, त्याला हत्ती समजणं कधीही ह्या त्या जन्मात शक्य नाही, अगम्य आहे. तसा ईश्वर आमच्यासाठी अगम्य आहे. प्रत्येकाच्या दृष्टीने सापेक्षरित्या म्हणजे त्याच्या दृष्टीने बघितलं, त्याच्या समोर जी परिस्थिती आहे, त्याने ज्या हत्तीच्या अंगाला हात लावला त्या दृष्टीने तो बरोबर आहे. आणि मग त्यांचे आपसात वितंडवाद होतात, ते आपसात भांडतात आंधळे की नाही नाही हत्ती असाच आहे, तो म्हणतो नाही नाही हत्ती असाच आहे. तर हे सगळे वितंडवाद धर्म मार्तंडांचे आणि वेगवेगळ्या इझमचे त्या आंधळ्याच्या गोष्टीप्रमाणे आहेत. आपल्याला त्यात पडायला नको. त्यांचे दृष्टिकोन जरी सापेक्षरित्या बरोबर असले तरी समग्र संपूर्ण हत्ती हा कोणालाही समजणार नाही. तौहीद आणि त्याच्या संदर्भातील पैलूंविषयीचे प्रमुख सुफींची काही वक्तव्ये जी त्यांना हृदयस्पर्शी वाटतात ती पुढील प्रमाणे आहेत की ईश्वराचं एकत्व आणि त्या संदर्भातले ईश्वराचे जे काही पैलू आहेत की एक कसा, त्यातली जी प्रमुख काही सुफिझमची वक्तव्य आहेत त्याच्यावरती केलेली, त्याच्या संदर्भातली अद्वैतवादावरची किंवा तौहीदवरची किंवा ईश्वराच्या एकत्वावरची जी वक्तव्य आहेत ती अगदी हृदयाला भिडणारी आहेत. ती अशी मोजकी अशी बाबांनी इथे खाली दिलेली आहेत. त्याच्याबद्दल हृदयस्पर्शी जिथं म्हटले तिथे एक तळटीप आहे. ती तळटीप आपण वाचू आणि मग पुढे जाऊ. सुफींच्या शब्दातील वरपांगी विसंगती ही सत्यानुभूती अभिव्यक्त करण्याच्या व निरनिराळ्या संदर्भात निरनिराळ्या परिस्थितीत व निरनिराळ्या दृष्टिकोनातून सत्य आविष्कार वर्णन करण्याच्या केवळ मर्यादित साधनामुळे आहे, जे सत्यानुभूती व सत्य आविष्कार एका अनुभवात किंवा समग्र साक्षात्कारात नेहमी बरोबर असतात. की सुफिझम मध्ये सुद्धा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं म्हटलेलं आहे, पण त्या सगळ्यांचं त्याच्या त्याच्या दृष्टीने बरोबर आहे. वरपांगी वरवर बघता ते विसंगत जरी वाटत असलं तरी हे सत्याची अनुभूती म्हणजेच ईश्वराची अनुभूती ते
व्यक्त करण्याची त्यांची पद्धत बघितली, त्यांचे संदर्भ बघितले, ते कोणत्या युगात होते, कोणत्या परिस्थितीत होते, त्यांची काय कपॅसिटी होती, त्या निरनिराळ्या संदर्भात आणि त्या परिस्थितीतून आणि त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी जर ईश्वराचं वर्णन, सत्य आविष्कार म्हणजे ईश्वराचं वर्णन करण्याचा पद्धती त्यांच्या वेगळ्या होत्या, परिस्थिती वेगळी होती म्हणून त्यात भिन्नता आढळते. ती का आढळते? कारण व्यक्त करण्याची साधनाची मर्यादा आहे. व्यक्त कशातून करणार? वाचेतून करणार, बुद्धीतून करणार, त्या बुद्धीची मर्यादा आहे, वाचेची मर्यादा आहे, समजून ऐकणाऱ्यांच्या समजाची पण मर्यादा आहे. जे त्याला ऐकतायत त्यांना किती समजतंय, त्यांना किती पटतंय रुचतंय तेवढंच ते सांगणार. ती परिस्थिती कशी आहे त्याप्रमाणे त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे. म्हणून ती जी वरपांगी वरवर जरी विसंगती त्यात अद्वैत वादामध्ये, सुफिझम मध्ये किंवा इतर कुठल्या याच्यात वाटली तरी ती वरपांगी वरवरची आहे. कारण ती त्या दृष्टिकोनामुळे आहे, त्या परिस्थितीमुळे ती उद्भवलेली आहे, ती व्यक्त करण्याच्या साधनांच्या कमतरतेमुळे आहे. म्हणजे त्यांनी त्यावेळेला आणखीन काही म्हटलंही असेल पण काळाच्या ओघात ते नष्ट झालं असेल, किंवा त्यांनी म्हटलंही आहे आणि सांगितलं गेलं दुसरं असं, ही मर्यादांची साधनांची कमतरता बाबांना इथे म्हणायचं असावं. एका अनुभवात किंवा समग्र साक्षात्कारात नेहमी बरोबर त्याचा त्याच्या अनुभवापुरता, त्याचा जसा साक्षात्कार आहे त्याच्या पुरती ती बरोबर असते. मेहर बाबा म्हणतात कि ही शाब्दिक भिन्नता सत्यानुभूती व सत्याविष्काराचे खंडन करत नाही. अशी ही शब्दांमुळे उद्भवलेली भिन्नता आहे, वेगळेपण आहे, त्यामुळे ईश्वराची अनुभूती साक्षात्कार ह्याच्या बद्दल कुठलंही दुमत नाही. उलट पक्षे ज्यांच्या अभिव्यक्तीला ती पूरक ठरते, उलट त्यांच्या शब्दांमध्ये अद्वैतवादाच्या भिन्नता जरी असली तरीही ती व्यक्त करण्याला, अद्वैतवाद व्यक्त करण्याला ती पूरकच आहे. त्यामुळे ईश्वर साक्षात्काराचं कुठेही खंडन होत नाही, जे सत्यानुभूती व सत्य आविष्कार विसंगतीला पायाभूत असतात. ह्यांचे शब्द जरी भिन्नतात असले तरी ते आविष्कार जो आहे ईश्वराचा, गॉड रिअलायझेशनचा, तो एकच असतो. या संदर्भात स्पष्टीकरणे मागील पानात आधीच दिलेले आहेत व ती नेहमी लक्षात ठेवावीत. आता मागे ह्या पुस्तकात कोणत्या पानावर काय रेफरन्स आहे, तिथे विसंगती का वाटते, कोणत्या पद्धतीची विसंगती आहे, त्याची संपूर्ण चर्चा इथे केलेली आहे आणि आधी आपण ती विसंगती वाचणार आहे आणि मग सुफिझमची वाक्य वाचणार आहे, म्हणजे ते जास्त स्पष्ट होईल. अवघड काहीच नाही आहे यात. आणि हे आपण वाचलेलं आहे आधी, तर त्यावेळेला जरी एखाद्याच्या मनात प्रश्न आला असेल पण विचारला गेला नसेल, तर आज इथे त्याचं बरोबर उत्तर मिळून जाणार आहे याच्या माध्यमातून. पान नंबर 289 त्यांचे जो पुस्तक आहे ते बघू शकतात. 3-4 ओळींचं एक वाक्य आहे, फार काही नाहीये. 289 तिथं काय म्हटलेलं आहे, सत्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग व्यक्तिगत आहेत. सत्यापर्यंत प्रत्येका पोहोचण्याचा मार्ग व्यक्तिगत आहे. जितका व्यक्ती तितक्या प्रकृती. बाबांनी मागे त्या फना फना पिला बका बका विला हे जे प्रकरण आहे त्याच्यात बाबांनी सांगितलं होतं की हा बका आणि बका बिलाचे म्हणाल तर 5 प्रकार मुख्य आहेत पण म्हणाल तर मोजू शकणार नाही इतक्या त्याच्या विविधता आहे. का? कारण प्रत्येक व्यक्ती, त्याचा स्वभाव, त्याची बैठक, त्याचे संस्कार, त्याचा अनुभव सगळं भिन्न आहे. एकासारखं दुसरं कुणीच नाहीये. जितक्या व्यक्ती ईश्वर साक्षात्कार प्राप्त करणाऱ्या तितक्या विविधता त्यात आहे. म्हणजे हे वैविध्य तिथे आहे परंतु जी गोष्ट अनुभवायची ती एकच आहे, ईश्वर एकच आहे. त्यामुळे शेवटी अनुभव येताना त्यात वैविध्य जरी असलं तरी तो एकच ईश्वर प्रत्येक होणार आहे ही तिथे विसंगती वाटते. त्याबद्दल त्यांनी सांगितले, सत्याप्रत पोहोचण्याचे मार्ग व्यक्तिगत आहेत आणि म्हणून तपशिलांच्या बाबतीत एखाद्याच्या आध्यात्मिक प्रवृत्तीवर, भौतिक आवडीवर, कल ॲटिट्यूड यावर
आणि बाह्य परिस्थितीवर निर्भर आहे. त्यावेळेस बाहेर परिस्थिती कशी होती, त्याची आवड निवड कसा आहे, त्याला आध्यात्मिकतामध्ये किती रस आहे, या सगळ्यावर ते अवलंबून आहे. निर्भर म्हणजे अवलंबून आहे. पुढे पान 294 म्हणजे विविधता झाली पण त्या सत्यानुभवती किंवा सत्याच्या आविष्काराच्या अनुभवामध्ये भिन्नता आहे. आविष्कार एकच आहे, ईश्वर एकच आहे. पुढे पान नंबर 294 हजार साधक अनेक अनुभवांचा आनंद घेत असतील. हजार साधक अनेक अनुभवांचा आनंद घेत असतील तरी आध्यात्मिक गूढ ज्ञान एकच आहे. सगळ्यांचे अनुभव वेगळे असणार. त्याला आला तसा अनुभव मला यावा असा अट्टहास कधीही नसावा, तशी अपेक्षाही नसावी. बाबाही सांगतात की कॉपी करायचा प्रयत्न करू नका. प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत, प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, त्यामुळे प्रत्येकाला आध्यात्मिक मार्गात येणारे अनुभव वैविध्यपूर्ण आहेत, वेगवेगळे असणार. आणि ते सगळे त्या साधक त्या अनुभवांचा आनंद घेतात असं जरी असलं तरी अंतिमतः जे आध्यात्मिक ज्ञान प्रत्येकाला मिळणार आहे त्या आध्यात्मिक गूढ ज्ञान सगळ्यांसाठी एकच आहे, ते वेगळं नाही. पुढे पान नंबर 372 तळटीप. पुढे पान नंबर 307 अनुभवाच्या अनुभवांचे निरनिराळे पैलू असूनही सर्व पैलूंचा अनुभव एकत्र आणि एकाच वेळी घेतला जातो. अनुभवाचे पैलू वेगळे आहेत, अनुभव वेगळे आहेत, असं जरी असलं तरी ह्या सगळ्या पैलूंचा म्हणून एकत्रित एक अनुभव काय झाला, ईश्वर साक्षात्कार, तो एकच आहे. त्याचे मार्ग वेगळे असतील, अनुभव वेगळे असतील, पैलू वेगळे असतील, परंतु मिळालेलं गूढ ज्ञान एकच आहे. मिळालेला अनुभव ईश्वर साक्षात्काराचा तोही एकच आहे आणि एकाच वेळी घेतला जातो. कधी घेतला जातो त्याचेही ठरलेलं आहे, जेव्हा मनाचा नाश होईल. किती अनुभव वेगळे असले तरी प्रत्येकासाठी तेच आहे. जेव्हा सगळा संस्कार संपतील, मनाचा नाश होईल आणि अहम खऱ्या अहममध्ये तब्दील होईल, तेव्हा ते ईश्वर साक्षात्कार, ईश्वरानुभूती, ईश्वर साक्षात्कार हा सगळ्यांचा एकच राहणार, तो काही वेगळा नसणार आहे. पुढे पान नंबर 337 एका बाजूने एखाद्याला अधिक तपशील अधिक गोंधळ होतो हे आपण नुकतंच बघितलं, व कमी तपशील विषयाचे स्पष्टीकरण कमी करतो. कुठलीही बाब घ्या, अध्यात्मातली असू दे, आपण आता हे वाचतोय त्यातलं असू दे, खूप अधिक जास्त तपशील दिला की गोंधळायला होतो, उगाचच त्याला फाटे फोडल्यासारखं होतं. आणि जर कमी तपशील दिला तर मग तो जो विषय सांगायचा आहे, मुद्दा स्पष्ट करायचा आहे, तो नीट स्पष्ट होत नाही, त्याचं स्पष्टीकरण कमी करतो तो. म्हणून ही इज द मास्टर ऑफ ऑल. आपण बघतोय एव्हरीथिंग अँड नथिंग असू दे. सध्या आपण द पाथ ऑफ लव वाचतोय गुरुवारी, त्यात आपण परवाच बघितलं 12 बाबाने सांगितले मला प्राप्त करण्याचे 12. इतक्या कमी शब्दात, नेमक्या शब्दात, उत्तम अनुभव उदाहरणाद्वारे बाबांनी ते समजावून सांगितले. लिहिलं तर एका विषयावर पुस्तक होईल, रिन्युन्सिएशन, सरेंडर, एक एक विषयावर पुस्तकांचे खंडच्या खंड होतील. पण बाबांनी काय केले, एकच उत्तम सुयोग्य उदाहरणाद्वारे तो मुद्दा बरोबर पटवून सांगितला. पीस ऑफ माइंड, मनाची शांती. मनाची शांती कशी असावी, एखाद्या गोठलेल्या तळ्यासारखी मनाची शांती असावी असावी असं बाबा सांगतात. म्हणजे त्यात एकही लहर उत्पन्न व्हायला नको, एकही विचार यायला नको, है की नाही. निस्वार्थ सेवा कशी असावी, सूर्यासारखी असावी. इतकी सुंदर उदाहरणं थोडक्यात बाबांनी तिथे सांगितलेलं आहे. त्याच्यावरती मेहराबादच्या एक जणांनी लिहिलंय की इथे इथे हे हे शब्द ऍड असायला हवे होते. म्हटलं जे बाबांनी दिले, जे पुस्तकात दिले, पुढे बाबांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंही असेल. सध्या आपल्याला तेवढ्या शब्दात जर कळतंय तर पुढे अधिक वाढवण्याची गरज नाहीये. म्हणून हाच मुद्दा इथे बाबांनी समजून सांगितलेला आहे की
अधिक तपशील गोंधळात टाकतो आणि कमी तपशील तो विषय नीटपणे स्पष्ट करत नाही. त्यामुळे विविध प्रकारचे शब्द आणि स्पष्टीकरणे निरनिराळ्या संदर्भात निरनिराळ्या दृष्टिकोनातून उपयोजण्यासाठी निर्माण होतात. मग काय होतं, अजून शब्द वापर, अजून स्पष्टीकरण कर. का, त्याचा उद्देश काय आहे की ह्या विषयाला अजून स्पष्ट कर. खरं तर इतकं सुंदर आहे, बाबांनी दिलेलं आहे, तरी आपण समजण्यासाठी स्पष्टीकरण. मी स्वतः नाही का त्याच्यातलीच एक मूर्ख की स्पष्टीकरण देत राहते, पण ते जर स्पष्टीकरणाने समोरच्याला विषय समजणार असेल तर व्हेरी वेल. म्हणून आपण त्याशिवाय अधिक काही शब्द वापरत नाही, म्हणजे शब्द सहसा वापरत नाही. का, की बाबांनी जे सांगितलंय ते तसंच्या तसं त्याला इतका फोर्स आहे, इतकं प्रेम ओतप्रत भरलेलं आहे. प्रत्येक विषय घ्या, प्रत्येक पुस्तक घ्या, एखाद्यातला फोर्स आपल्याला जाणवतो बाबांच्या. एखाद्या पुस्तकातलं बाबांचं प्रेम आपल्याला जाणवतं. एखाद्या पुस्तकातली शांती मनाला एकदम स्पर्श करून जाते. त्यात लिप्त व्हा, अगदी एकरूप व्हा त्या वाचनाशी किंवा ऐकत असाल तर ऐकण्याशी. हे सगळं तुमच्या अनुभवाला येईल. एनिवे, प्रत्यक्ष अनुभूतीच्या अभावामुळे एकाच वस्तूची वर्णने नेहमी विसंगत वाटतात. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत प्रत्येकाचा अनुभव वेगळा म्हटल्यावर त्यात विसंगती जाणवते. पण खरी किमया इथेच आहे, ज्याला मर्म कळलं तो त्या विसंगतीतून सुसंगती साधून बरोबर धागा गुफ गुणतो. म्हणून जिथे जास्त ह्याचे तारे तोडले जातात तिथे आपण नादाल लागायचंच नाही. आपल्याला कळलं, सोडून द्यायचं. या विसंगतीतून सुसंगतीचा धागा आपल्याला गुंफता आला तर बाबांचं कुठलंच पुस्तक अवघड नाही. ना गॉड स्पीक्स, ना क्रिएशन अँड कॉजेस, ना टिफिन लेक्चर, ना एव्हरीथिंग नथिंग, कुठलंही अवघड नाही. कारण तो परमात्मा आहे, मास्टर ऑफ मास्टर्स. इतकं सुंदर, एवढा अवघड किचकट विषय इतक्या सुंदरपणे का समजावून सांगू शकले, कारण त्यांनी स्वतःचे अनुभव तिथे टाकलेले आहेत. पुढे, परंतु सापेक्ष अनुभवांच्या दृष्टीने किंवा अंतिम सत्याच्या साक्षात्काराच्या दृष्टीने याच विसंगती यथार्थ रीतीने एकाच आणि त्याच सत्याविषयी सत्यत पूरक अभिव्यक्ती सिद्ध होतात. जरी विसंगती वाटली, सुंदर, त्यातले सौंदर्य बाबांनी सांगितलंय. विसंगती का आहे, कारण ती दृष्टी वेगळी आहे, ती परिस्थिती वेगळी आहे, तो मनुष्य वेगळा आहे, त्याचा अनुभव वेगळा आहे, म्हणून त्याला सापेक्ष म्हटलं. सापेक्ष का, त्या व्यक्तीपुरतं ते आहे, त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्या अनुभवावरून, त्याच्या डेप्थवरून, त्याच्या संस्कारावर ते अवलंबून आहे, म्हणून ते सापेक्ष अनुभव म्हटले. म्हणून ईश्वर साक्षात्काराच्या दृष्टीने ही जरी विसंगती वाटली तरी अंततः यथार्थपणे त्याच सत्याविषयी, ईश्वरत्वाविषयी ती पूरक होते, सिद्ध होते, अभिव्यक्ती सिद्ध होतात आणि ईश्वर एक आहे हे ते स्पष्ट करतात. आता इतकं वाचल्यानंतर ही तळटीप होती, फुटनोट होते. आता आपण बाबांनी जे जे सुफिझम मधली वाक्य इथे दिलेली आहेत ती ती सुफिझम मधली वाक्य आपण तशीच्या तशी इथे वाचायला घेऊया. तौहीद हे सत्य आहे की ज्यात संस्कार, ज्याला सुफिझम मध्ये नुकुश म्हणतात, संस्काराला सुफिझम मध्ये काय म्हणतात, नुकुश. नुकुश नष्ट होतात व ज्ञान अभिव्यक्त होते व ईश्वर इतका निष्कलंक व निर्मळ राहतो की तसा तो पूर्वी होता. हे कुणी म्हटलंय, बगदादचा जुनायद. किंबहुना जेव्हा संस्कार नष्ट होतात तेव्हाच ते अंतिम ज्ञान मिळत. त्यामुळे सातव्या भूमिकेपर्यंत आनंद आहे, शक्ती मिळतात, पण ज्ञानाचा बाबांनी कुठेही उल्लेख केला नाही. ते सातव्या भूमिकेतच मिळतं.
जे खरं ज्ञान आहे, अंतिम ज्ञान आहे, सत्य आहे, ईश्वराचं ज्ञान आहे, ते शेवटी मिळतं. म्हणून बाबा इथे म्हणतात की तौहीद हे सत्य आहे, ईश्वराचं एकत्व हे सत्य आहे, की ज्या एकत्वामध्ये अद्वैतामध्ये संस्कार नष्ट होतात, आणि जेव्हा संस्कार नष्ट होतात तेव्हा ते ज्ञान, खरं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान अभिव्यक्त होतं, प्रगट होतं. इतकं ते अद्वैत आहे, इतकं ते निखळ आहे, इतकं निव्वळ आहे, केवळ आहे, कैवल्य आहे, की तो जसा पूर्वी होता, पूर्वी होता म्हणजे मूळ रूप, अत्यंत मूळ नव्हे. अत्यंत मूळ रूप म्हटलं की कोणतं झालं? बियॉन्ड बियॉन्ड गॉड स्टेट, परात्पर परब्रह्म झालं. नाही, मूळ म्हणजे परब्रह्म, असा तो निखळ जो ईश्वर आहे, निव्वळ आहे, केवळ आहे, असा तो राहतो. केव्हा? की जेव्हा सर्व संस्कार नष्ट होतात आणि जेव्हा ज्ञान प्रगट होत. हे कुणी सांगितलं? जुनियाद म्हणून आहेत बगदादचे. त्यांनी पुढे दुसरं आता त्यांनी पण अद्वैतवाद किंवा ईश्वराचं एकत्व कसं स्पष्ट केले ते बघूया. तौहीद हे ईश्वराचे ज्ञान आहे, म्हणजे ईश्वर एकच आहे, ईश्वर अद्वैत आहे, तो द्वंद्वातीत आहे, द्वैतातीत आहे, जिथे दुजा भाव नाही, एकच आहे. हे समजणं, त्याचा अनुभव घेणं म्हणजे ईश्वराचे ज्ञान आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दात ईश्वराचे एकत्व किंवा तौहीद किंवा ईश्वराचा अद्वैतत्व हे ईश्वराचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान आध्यात्मिक गूढ ज्ञानीला, ज्ञेयवाद्याला मूळ म्हणजे कदीम म्हणतात त्याला सुफिझम मध्ये, आणि मुळापासून उत्पन्न झालेले त्याला हदस म्हणतात. मूळ म्हणजे काय आहे? परमात्मा. त्याच्यापासून उत्पन्न झालेलं म्हणजे ते हदस, म्हणजे ज्ञान आहे. प्राण्यातील भेद दाखवण्यास सक्षम करते. हेच ज्ञान जे ईश्वरापासून प्रगट झालेलं आहे, जे आध्यात्मिक बुद्धिवाद्याला सक्षम करत. कशासाठी? भेद दाखवण्यासाठी. कोणतं ज्ञान? ईश्वराचं ज्ञान. ते कुठून प्रगट झालं? ईश्वरातूनच प्रगट झाले, मूळातून प्रगट झाले. मूळ म्हणजे काय? दुसरी अवस्थेतली बी अवस्था. तौहीदची अलौकिक अवस्था तौहीदची अस्वीकृती समाविष्ट करते. हे फार महत्वाचं आहे. ही जी अलौकिक अवस्था आहे तौहीदची, म्हणजे काय? ईश्वर एकच आहे, म्हणजे ईश्वर अद्वैत आहे, म्हणजे ईश्वर द्वैत्वाच्या पलीकडे आहे, म्हणजे सर्व काही ईश्वर आहे आणि सर्वात ईश्वर आहे. मग ही जी ईश्वराची एकत्वाची अवस्था आहे ती अलौकिक आहे, अपरंपार आहे. ती अवस्थाच स्वतः हे स्पष्ट करणं, अलौकिकत्व म्हणणं, अद्वैतत्व म्हणणं, स्पष्ट करणं, ही तौहीदची जी अवस्था स्वतःच ती समाविष्ट करते त्याला स्वीकृत करण्यापासून. का हे समजायला अवघड असलं तरी अशक्य नाही. मी ते वाक्य परत वाचते, आपण समजून घेऊ, खूप सुंदर आहे. हे पण बगदादच्या जुनायदचं वाक्य आहे. तौहीदची म्हणजे एकत्वाची, ईश्वराच्या एकत्वाची अलौकिक अवस्था. तौहीदची म्हणजे ईश्वराचं अलौकिकत्व सिद्ध करण्याची अस्वीकृती समाविष्ट करते. त्यातच ते समाविष्ट आहे. जर त्या ईश्वराला मापायला गेलं, वर्णन करायला गेलं, सांगायला गेलं, समजवायला गेलं, त्याची तुलना करायला गेलं, कल्पना करायला गेलं, तर तसं आपण करू शकत नाही, याचाच अर्थ तो अलौकिक तौहीद आहे,
म्हणजे तो अद्वैत आहे. दुसरं कशाने? म्हणून तिथे स्थळ नाही, काळ नाही, शब्द नाही, कल्पना नाही, बुद्धी नाही, त्या सगळ्याच्या तो पार आहे, जे परवर्तीकार प्रार्थनेत दिलेला आहे. त्यांनी जर त्याला मापायचा प्रयत्न केला तर तिथेच हे स्पष्ट होतं की तो कल्पनेच्या पार आहे, शब्दांच्या पलीकडे आहे, समजण्याच्या पलीकडे आहे, म्हणजेच द्वैताच्या पलीकडे आहे, म्हणजेच तो अद्वैत आहे, म्हणजेच तो एकच आहे, एकत्व आहे. जिथे एकत्व आहे तिथे बाकी सगळं संपतं, म्हणजेच तिथे ते स्पष्ट करणं हे सुद्धा स्वीकृत नाहीये, इतका तो एकत्व आहे. तौहीद हे पुढचं वाक्य. तौहीद हे प्रियतमाच्या गुणात प्रेमीचे नष्ट होणे होय. एकाच वाक्यात सुंदर शब्दांमध्ये जहांगीर समनानी यांनी हे ईश्वराचं एकत्व स्पष्ट केलं. काय म्हणतात ते? तौहीद म्हणजे ईश्वराचं एकत्व हे प्रियतमाच्या गुणात प्रेमीचं नष्ट होणं होय. त्याच्यामध्ये समाविष्ट होणं, त्याच्यात विलय होणं, त्यात लय होणं, त्यात विरघळून जा. साखर कशी पाण्यात मिरून जाते, तिचं वेगळं अस्तित्व राहत नाही, ती साखरच पाणी होते. त्याप्रमाणे हे प्रियतमाशी मिलन झालं, ईश्वर साक्षात्कार झाला की तो वेगळा राहत नाही, त्यात समावून जातो, सामावून जातो ईश्वरात तो. हे ईश्वरात सामावून जाणं म्हणजे प्रियतमामध्ये प्रेमीचं मिलन होणं, म्हणजे प्रियतमाशी एकरूप होणं, प्रियतमात प्रेमीचा विलय होणं म्हणजे प्रियतमामध्ये अथांगमध्ये तो प्रेमी नष्ट होणं, त्याचं वेगळं पण नष्ट होणं म्हणजेच तौहीद आहे. आता पान नंबर 373 वर तौहीदचे दोन पैलू आहे. ईश्वराच्या एकत्वाचे दोन पैलू आहे. पहिला त्याची अवस्था म्हणजे एकत्व ही अवस्था, दुसरा त्याचे वर्णन म्हणजे जी ती परमात्म अवस्था आहे ती अवस्था म्हणजे त्याची अवस्था हे तौहीदची पहिला पैलू आहे आणि त्याचं वर्णन ही त्याची दुसरी अवस्था आहे. तौहीदचा वर्णनात्मक पैलू ईश प्रेषितांच्या ऐहिक धार्मिक आध्यात्मिक प्रसार कार्याचा आहे आणि त्याच्या अवस्थेमध्ये अपरिमित आणि अनिर्बंध महासागर समाविष्ट आहे. ईश्वराची अवस्था कशी आहे ती वेगळी आहे, पण त्याला जर समजावून सांगायचं असेल म्हणजे त्याचं वर्णन करायला गेलं मग ते ऐहिक ह्या जगतातल्या लोकांना समजण्यासाठी, धार्मिक लोकांना समजण्यासाठी, धर्माच्या लोकांना समजण्यासाठी, म्हणून ईश प्रेषित जे आहे म्हणजे अवतार पुरुष आहे, मग ते जीजस क्राईस्ट असतील, मोहम्मद असतील, मेहर बाबा असतील, म्हणून हा जो वर्णनात्मक पैलू आहे, एकत्वाचा वर्णनात्मक पैलू आहे, तो प्रसार कार्याचा आहे. त्याच्या अवस्थेमध्ये, त्याची अवस्था म्हणजे अवस्था एक, ती मूळ अवस्था, त्या निर्बंध अमर्याद महासागरामध्ये हा पैलू सुद्धा समाविष्ट आहे, तो त्याच्याहून वेगळा नाही. त्याचं वर्णन करणं हा पैलू सुद्धा त्याच्यामध्ये सामावलेला आहे, तो वेगळा नाही. वर्णनात्मक पैलू वाणी, दृष्टी, श्रवण व अभिज्ञा यांच्या साधन तत्वावर निर्भर आहे. हा जो दोन पैलू आहेत, एकत्वाचे दोन पैलू, एकत्व ही अवस्था, ईश्वर म्हणून जो मूळ आहे ती अवस्था, आणि त्या ईश्वराला समजावून सांगणं, त्याचं वर्णन करणं, त्याचं गुणगान करणं धर्माच्या रीतीप्रमाणे, भातीप्रमाणे, ही त्याची दुसरी वर्णनाची अवस्था.
आता ही जी वर्णनाची अवस्थेचा जो पैलू आहे तो कशावर अवलंबून आहे? वाणी, वाचा, दृष्टी, दृष्टिकोन, श्रवण, मी काय बोलते, तुम्ही काय ऐकता आणि काय समजून घेता आणि काय व्यक्त करता, ते फरक पडतो बऱ्याचदा. अभिज्ञा, कॉग्निशन, प्रज्ञा, अभिज्ञा या साधन तत्वावर, कारकत्वावर, इन्स्ट्रुमेंटली ही सगळी साधनं झाली. त्या एकत्वाच्या अवस्थेला वर्णन करण्याची ही सगळी साधनं झाली, पण ती साधनं मर्यादित आहे. समजलं, भावलं तरी तुमच्यापर्यंत तसंच्या तसं ते पोहोचणं हे कर्म कठीण काम आहे, तिथे मर्यादा आहे. त्यामुळे ही जी साधनं आहेत म्हणजेच ईश्वराचं एकत्व हा त्याचा पैलू आहे, मूळ पैलू. पण त्याला समजावून सांगणं हा त्याचा वर्णनाचा दुसरा पैलू. त्या दुसऱ्या पैलूला मर्यादा आहेत, कारण ते साधनं मर्यादित आहे, बुद्धी मर्यादित आहे, वाचा मर्यादित आहे, कल्पना शक्ती मर्यादित आहे, श्रवण शक्ती मर्यादित आहे, समजून घेण्याची मर्यादा मर्यादित आहे, शब्द मर्यादित आहे, भाषा मर्यादित आहे. त्या मर्यादित साधन तत्वावर हा दुसरा पैलू ईश्वराचा अवलंबून आहे. आणि या सर्वांना वेगळी पुष्टी, समर्थन पाहिजे. नेहमी म्हणतात फॉरिनरना काही सांगितलं तर प्रूव्ह इट. व्हॉट इज द प्रूफ? व्हॉट इज द प्रूफ? आता काय प्रूफ देणार तुम्हाला? काय पुष्कळ गोष्टी समजून घ्यायच्या, अनुभवायच्या असतात, सांगायच्या नसतात, समजवायच्या नसतात, सांगून आणि ऐकून त्या समजणाऱ्या नसतात. जर मला देह सोडून वरती तरंगण्याचा अनुभव आला तर ज्याला तसा अनुभव येईल तोच त्या अनुभवाला समजू शकेल, बाकीच्यांना ते थोतांड वाटेल. म्हणून हा दुसरा पैलू साधन तत्वाच्या मर्यादेमुळे बाधित आहे, पण हा दुसरा पैलू सुद्धा त्या पहिल्या पैलूमध्ये समाविष्ट आहे, त्याच्या बाहेर नाही. त्या पैलूमुळे इथे विसंगती निर्माण होते. बाह्य प्रमाणाधारित समर्थन. आता इथे विषय एवढा दोन ओळी वाचून मग एक गोष्ट सांगायची होती. गोष्ट म्हणजे नॉट स्टोरी, पण बाह्य प्रमाणाधारित म्हणजे बाहेरच्या प्रमाणावर आधारित समर्थन. जर दुसरं बाहेरचं कुठलं उदाहरण घ्यायला गेलं, प्रमाण द्यायला गेलं, तर काय होतं? तिथं द्वैत येतं. म्हणजे कुठलंही उदाहरण द्यायला गेलं, बाहेरच्या प्रमाणांवर आधारित सिद्धांत सांगायला गेलं तर ते द्वैत सुचवते. आणि तौहीद द्वैताच्या सर्व सर्व संकेतांपासून मुक्त आहे. तौहीदचा अर्थच एकत्व आहे, अद्वैतत्व आहे. मग जिथे द्वैत येत, उदाहरणासारखं सुद्धा जर सांगायचं झालं तर द्वैत येत. आणि अद्वैत तर द्वैतापासून फार लांब आहे, मुक्त आहे, तिथे द्वैत नाहीच आहे. मनुष्याची श्रद्धा द्वैताच्या गर्दीच्या मार्गावरून जाते. आमची श्रद्धा कशी आहे? द्वैतावर आधारलेली आहे, त्यामुळे डळमळीत आहे. हा देव, तो देव, हा अरे अरे एक मिनिट, सॉरी, हा बरं झालं पटकन लक्षात आलं. आय एम सो सॉरी, एकच मिनिट हा. मी चार्जिंगला लावलं पण बटन ऑन नाही केलं आणि त्यामुळे आता इथे थोडा गोंधळ. बाबा सॉरी.
अवस्था त्यागणं आपल्या हातात नाही, पूर्णतः त्यागणं शक्य नाही. वर्णनात्मक तौहीद दीपकासारखी आहे, ज्या एकत्वाचं आम्ही वर्णन करतो ती मार्गदर्शक आहे, दिव्यासारखी आहे, ज्या अर्थी तौहीद स्वतःमध्ये व स्वतःहून सूर्य आहे. तौहीद म्हणजे काय? एकत्व. सूर्य एकच आहे. मग हे एकत्व स्वतःहून जी दैवी प्रेमान अवस्था आहे त्याला दुसऱ्या कशावर निर्भर व्हायची आवश्यकता नाही, सापेक्ष नाही. आणि सूर्य मग सूर्य बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट बनवला त्याची बंधन येत आहे. पण एकदा सूर्य उगवला तर त्याचा काही अस्तित्व त्याचा प्रकाश शिल्लक राहतो का? परमात्मा जीवात्मा शिल्लक राहत नाही,
जो त्याविषयी मौन आहे तो अज्ञानी.
जय बाबा ताई. Gracias.
Yeah.
की जय, हे बाबा की जय। हां, जय मेहर बाबा, जय मेहर बाबा। प्रेयर सुरू करायची। ओ परवरदिगार, द प्रिझर्वर अँड द प्रोटेक्टर ऑफ ऑल, यू आर विदाउट बिगिनिंग अँड विदाउट एंड, नॉन ड्युअल, बियॉन्ड कंपॅरिझन अँड नन कॅन मेजर यू। यू आर विदाउट कलर, विदाउट एक्सप्रेशन, विदाउट फॉर्म अँड विदाउट ऍट्रिब्यूट्स। यू आर अनलिमिटेड अँड अनफॅथमेबल, beyond imagination and conception, eternal and imperishable. You are indivisible and none can see you but with eyes divine. You always were, you always are, and you always will be. You are everywhere, you are in everything, and you are also beyond everywhere and beyond everything. You are in the firmament and in the depths. You are manifest and unmanifest on all planes and beyond all planes. You are in the three worlds and also beyond the three worlds. You are imperceptible and independent. You are the creator, the lord of lords, the knower of all minds and hearts. You are omnipotent and omnipresent. You are knowledge infinite, power infinite, and bliss infinite. You are the ocean of knowledge, all knowing, infinitely knowing, the knower of the past, the present, and the future. And you are knowledge itself. You are all merciful and eternally benevolent. You are the soul of souls, the one with infinite attributes. You are the trinity of truth, knowledge, and bliss. You are the source of truth, the ocean of love. You are the ancient one, the highest of the heart. You are Prabhu and Parameshwar. You are the beyond God and the beyond beyond God also. You are Parabrahma, Allah, Ilahi, Yazdan, Ahur Mazda, and God the Beloved. Your name is the only one worthy of worship. We repent, O God, most merciful, for all our sins, for every thought that was false or unjust or unclean, for every word spoken that ought not to have been spoken, for every deed done that ought not to have been done. We repent for every deed and word and thought inspired by selfishness, and for every deed and word and thought inspired by hatred. We repent most specially for every lustful thought and every lustful action, for every lie, for all hypocrisy, for every promise given but not fulfilled, and for all slander and backbiting. Most specially also, we repent for every action that has brought ruin to others, for every word and deed that has given others pain, and for every wish that pain should befall others. In your unbounded mercy, we ask you to forgive us, O God, for all these sins committed by us, and to forgive us for our constant failures to think and speak and act according to your will. Beloved God, help us all to love you more and more, and more and more, and still yet more, till we become worthy of union with you, and help us all to hold fast to Baba's Daman till the very end. Avatar Meher Baba Ki Jai.
अवतार मेहर बाबा की जय। 18 पुराणे शास्त्र साही वेद ही थकले चार, तुझा थांगणा कुणा लागला, महिमा देवा पार। दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरिया मेहर प्रभु आरती घ्याया, मेहर प्रभु आरती घ्याया। अश्रुजलाने दुतले हे मन, अनुतापाचे वरती आसन, प्रीती भक्तीचे हे आवाहन, प्रीती भक्तीचे हे आवाहन। बसा तया वरया मेहर प्रभु आरती ही घ्याया, मेहर प्रभु आरती ही घ्याया। रोम रोम हा शरीरा मधला, धूप दीप हो मुनी उजळला, अवगे जीवन नैवेद्याला, अवगे जीवन नैवेद्याला। अर्पण ही काया मेहर प्रभु आरती ही घ्याया, मेहर प्रभु आरती ही घ्याया। काय मागू मी कुठला हे तू, मागितल्या विन सर्व दिले तू। एक मागतो तरी परंतु, एक मागतो तरी परंतु, तुझी कृपा छाया मेहर प्रभु आरती घ्याया, मेहर प्रभु आरती घ्याया। शब्द पांगळे अपुरे पडती, मुक्या भावना ओठी अडती, कशी गाऊ ही तुझी आरती, कशी गाऊ ही तुझी आरती। तूच ये गावया मेहर प्रभु आरती ही घ्याया, मेहर प्रभु आरती ही घ्याया। दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरिया मेहर प्रभु आरती ही घ्याया, मेहर प्रभु आरती ही घ्याया, मेहर प्रभु आरती ही घ्याया। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। जय बाबा। जय बाबा। डॉक्टर साहेबांना श्रद्धांजली घेऊ। काय
हा खरोखर ताई, जय बाबा जय अवतार. ते खरोखर अगदी म्हणजे वेगळंच एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक खरा बाबा प्रेमी आपण गमावला असं म्हणता येईल. कारण त्यांचं वागणं, त्यांचं कार्य करण्याची पद्धती आहे ती अगदी जगावेगळी होती, निस्वार्थी होती. आणि त्यांना कसल्या कुठल्याच गोष्टीचा त्यांना त्रास येत नव्हता. आता जस्ट ते काश्मीरहून येते वेळी त्यांनी त्यांचा स्वतःचा बेड त्यांनी ते जोशी साहेबांना दिला आणि स्वतः त्यांनी सांगितलं की मला विश्रांती करायसाठी वेळ नाही आहे, तुम्ही आराम करा, मी माझ्या मागे बरेचसे काम आहे. येते वेळी परत ते विजय आडेलना सांगत होते की विजय तू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहतचा नेहमी, कारण आपल्याला बरेचसं मोठ याच्या व्यतिरिक्त बरेचसे कामं करायचे आहे. तर असे ते प्रत्येक कामामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्येच ते व्यापले होते. आणि बाबांच्या बाबतीत तर ते अगदी 100% फॉलोअर्स होते. ते त्यामुळे त्यांना अगदी हरवल्यासारखं वाटते. मला आज सकाळपासूनच त्यांचा चेहराच माझ्या अगदी समोर येतो. जय बाबा. हा ताई बोलू द्या त्यांना. जय मेहर बाबा, जय मेहर. नाही मला एवढंच बोलायचं होतं की त्यांची तब्येत सिरियस झाली होती ना,
कोरोना पिरियड मध्ये त्यांची तब्येत सिरियस झाली होती. तर आम्ही हे रोनेकर भाऊचा आमचा स्काईप ग्रुप आहे ना, तर आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती तेव्हा ते वाचले. आणि मग आता त्यांना या पिरियड मध्ये बाबा मेहरवाशी झाले. ते जय बाबा, जय मेर बाबा, बस एवढंच बोलायचं. जय बाबा. जय बाबा ताई. जय बाबा. जय बाबा. जय बाबा सगळ्यांना. जय बाबा. जय बाबा सगळ्यांना. जय बाबा. 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 जय बाबा.